नमस्कार मित्रांनो, टेक्निकल KHC मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये परत एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला मोबाईल मधील बॅटरीची एक अशी सीक्रेट ट्रिक सांगणार आहे जी भरपूर लोकांना माहित नाही। मित्रांनो, ही ट्रिक तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते, कारण तुम्ही सुद्धा तुमचा मोबाईल फोन रोज चार्जिंग करत असाल आणि रोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुमच्या मोबाईल मध्ये पाहत असाल, तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। म्हणून मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपल्या या चॅनलला इथे सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेली घंटी अवश्य दाबा, म्हणजे या चॅनलवर येणारे नवीन टिप्स आणि ट्रिकचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर जास्त वेळ न घेता चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, आपण रोज मोबाईलवर व्हिडिओ बघण्यासाठी मोबाईलची फुल स्क्रीन करून व्हिडिओ पाहत असतो, परंतु फुल स्क्रीन केल्याने मोबाईलची बॅटरी पर्सेंटेज किती आहे हे आपल्याला दिसत नाही, आणि बॅटरी पर्सेंटेज किती टक्के शिल्लक राहिली आहे हे जर व्हिडिओ पाहत असताना बघायचं झालं तर आपल्याला व्हिडिओ थांबून किंवा कट करून पाहावं लागते। आणि एखाद्या वेळी मोबाईलची चार्जिंग कमी असल्याने आपण व्हिडिओ पाहण्यासाठी चार्जिंगच्या हिशोबाने व्हिडिओ पाहत असतो, परंतु व्हिडिओ पाहत असताना फुल स्क्रीनवर बॅटरी किती टक्के शिल्लक राहिली आहे हे बघू शकत नाही। म्हणून आज मी ही जी ट्रिक सांगणार आहे त्यामार्फत तुम्ही मोबाईल फुल स्क्रीन करून व्हिडिओ पाहत असले तरी तुम्हाला स्क्रीनच्या एका बाजूला चार्जिंग किती टक्के शिल्लक आहे हे सुद्धा बघायला मिळेल। तर मित्रांनो, या ट्रिकसाठी तुम्हाला प्ले स्टोरमध्ये जाऊन एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, आणि त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे फ्लोटिंग बॅटरी पर्सेंटेज। तर हे अशा प्रकारे ॲप आहे, हे डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड झाल्यावर ओपन करायचं आहे, आणि अशा प्रकारे या ॲपचं तुम्हाला होमपेज दिसेल। तर या ठिकाणी या बॉक्समध्ये टिक करून इनेबल करायचं आहे। त्याच्यानंतर वरती बघा, इथे ऑन ऑफचं बटन आहे, तेव्हा ऑनवर क्लिक करून इथे ॲसेप्टरवर ओके करायचं आहे। त्याच्यानंतर अलाव डिस्प्ले ओर ॲप इथे ऑन करायचं आहे आणि बॅक यायचं आहे। त्याच्यानंतर इथे बघा, खाली हे जे ऑप्शन आहेत यामध्ये इथे टेक्स्ट कलरमध्ये क्लिक करून तुम्हाला बॅटरी टक्केवारीचे जे अंक आहेत ते कोणत्या कलरमध्ये ठेवायचे आहेत, त्यासाठी तुम्हाला आवडतो तो कलर ठेवायचा आहे। त्याच्यानंतर टेक्स्ट साईजमध्ये जाऊन तुम्हाला बॅटरीची साईज किती पाहिजे ती साईज घ्यायची आहे। त्याच्यानंतर आयकॉन इमेजवर क्लिक करून तुम्हाला कोणत्या रंगाची बॅटरी ठेवायची आहे तो कलर चॉईस करायचा आहे। तर इथे बघा, तीन कलर दिले आहेत, यामधून तुम्हाला पाहिजे तो कलर निवडायचा आहे। त्याच्यानंतर वरती इथे बघा, चार बटन दिले आहेत, तर यापैकी खालीचं बटन दाबत राहायचं आहे। त्याच्यानंतर ही बघा, कोपऱ्यात ही जी बॅटरी आहे ती खाली येत आहे, ही बॅटरी अशा प्रकारे खाली आणल्यावर या ॲप्लिकेशनमधून बाहेर यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही कोणताही व्हिडिओ फुल स्क्रीनमध्ये पाहाल तेव्हा अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीनवर बॅटरी किती टक्के शिल्लक आहे हे दिसेल। त्याच्यानंतर हे जे बॅटरी पर्सेंटेज जे सिम्बॉल आहे ते तुम्ही मोबाईलच्या स्क्रीनवर कुठेही ठेवू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे मोबाईलवर व्हिडिओ पाहत असताना तुम्ही बॅटरी किती टक्के चार्जिंग राहिली आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ कट न करता व्हिडिओ पाहत असतानाच पाहू शकता। ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करा। तसेच अशा प्रकारे नवनवीन टिप्स आणि ट्रिकचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेली घंटी अवश्य दाबा। भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद।